नारायणगाव बस स्थानक आवारात खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर पार्किंग केली जाते. या संदर्भात बस स्थानक व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई देखील केली. मात्र तरी देखील नारायणगाव बस स्थानकात खासगी वाहनं पार्किंग केली जातात असेल. विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी ठिकठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावलेत. मात्र ज्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड आहेत त्याच ठिकाणी वाहनं मोठ्या प्रमाणावर उभी आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे अगदी त्याच्याच बाजूला पोलिसांची चौकी देखील आहे. पोलिसांनी या वाहनांवर कारवाई करावी असं वारंवार एसटी महामंडळाच्या माध्यमातून देखील पत्रव्यवहार केला जातो. या खासगी वाहनांमुळे बसस्थानकात एसटी बसेस येण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. तसेच प्रवाशांना नागरिकांना याचा नाहक मनस्तापही सहन करावा लागतोय. या ठिकाणी दुचाकी वाहनं तर लागतातच, परंतु चारचाकी वाहनं देखील मोठ्या प्रमाणावर उभी केली जातात. अगदी एसटी उभी राहणाऱ्या फलाटापर्यंत चारचाकी वाहनं पार्क केलेली अनेकदा पाहायला मिळतात. मात्र आता ज्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड आहे त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनं पार्किंग केलेली पाहायला मिळतात. त्यामुळे एसटी महामंडळ आणि नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडून कारवाई होऊन या ठिकाणी हा बसस्थानक मोकळा श्वास घेईल अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव.